ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. इचलकरंजी जुगार अड्ड्यावर छापा, 11 जण ताब्यात. इचलकरंजी येथील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असणाऱ्या भुवनेश्वरी कला क्रीडा मंडळ येथे बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीपी पथकाने छापा टाकला. यामध्ये 11 जणांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपाधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे काम सर्वत्र सुरू आहे. यामध्ये मटका, जुगार, क्रिकेट बेटिंग यासारख्या धंद्यांवर पोलिसांनी टाच आणून आरोपींना गजाड केले आहे. त्या अनुषंगाने काल रात्री 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर रात्री गस्त सुरू होती. शहरातील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असणाऱ्या भुवनेश्वरी कला क्रीडा मंडळ या नावाखाली काही दिवसापासून बेकायदेशीर जुगार अड्डा चालू असल्याची गोपनीय माहिती शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला मिळाली होती. त्यानुसार काल रात्री त्या ठिकाणी जाऊन छापा टाकून गाडी, मोबाईल, टेबल खुर्ची व रोख रकमेसह जुगारचे अन्य साहित्य असे 2.5 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. यामध्ये 11 जणांना ताब्यात घेऊन शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या या झालेल्या भेदड कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मानकर न्यूजसाठी इचलकरंजीहून रोहन हेरलगे.